गेल्या काही काळात मोबाईल धारकांना सातत्याने सामोरे जावे लागणाऱ्या कॉल ड्रॉपच्या समस्येवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने यासंबंधीचा एक प्रस्ताव मांडला असून यामध्ये ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. गेल्या काही काळात मोबाईल धारकांना सातत्याने सामोरे जावे लागणाऱ्या कॉल ड्रॉपच्या समस्येवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने यासंबंधीचा एक प्रस्ताव मांडला असून यामध्ये ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्राहकांकडून संबंधित कॉलचे मूल्य न आकारणे किंवा मोफत कॉलिंग मिनिट्स देणे असे या नुकसान भरपाईचे स्वरूप असू शकतं. ट्रायने यासंदर्भात एक सल्लापत्र जारी केलं असून त्यावर 28 सप्टेंबर पर्यंत लोकांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत. कॉल सुरू झाल्यापासून 5 सेकंदाच्या 8 ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये, मात्र 5 सेकंदानंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. तसेच ही भरपाई देताना शेवटचा प्लस गृहित धरण्यात येऊ नये असं पत्रकात म्हटलंय. गेल्या काही काळात कॉल ड्रॉपची वाढती समस्या पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रायला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितलं होतं. ब्युरो रिपोर्ट, MBTV. बागबान, चलते चलते आणि राजनीती यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीतबद्ध करणारे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईत कर्करोगाच्या आजाराने निधन झालंय. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांना संगीत दिलं आहे. संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालंय. कर्करोगाने ते आजारी होते. 51 वर्षीय आदेशांनी शुक्रवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला. आदेश श्रीवास्तव यांनी बागबान, कभी खुशी कभी गम, बाबूल, चलते चलते, राजनीती यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिलंय. विशेष म्हणजे त्यांनी संगीत दिलेले चित्रपट चांगलेच गाजले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांना संगीतबद्ध केलंय. त्यांच्या निधनाची बातमी संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी चटका लावणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, MBTV. श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी उंचावर बांधलेली दहीहंडी मानवी मनोरे रचवून फोडली जाते. त्याला दहीहंडी म्हणतात. हा दहीहंडीचा उत्सव मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना गोकुळात झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मदिवस सोहळा झाल्यावर सकाळी सर्व लहान थोर मानवी साखळी काढून रस्त्याने भव्य मिरवणूक करतात. तेव्हा घराघरातून लोक घागरी भरून त्यांच्यावर पाणी ओततात. ठिकठिकाणी चौकाचौकात बांधलेली दहीहंडी मानवी मनोरे रचून शारीरिक कौशल्याने फोडतात. या गोविंदांना दही, दूध, लोणी एकत्र करून बनवलेला काला दिला जातो. यालाच दही काला असं म्हणतात. अलीकडे दहीहंडी हा एक आंतरराष्ट्रीय इव्हेंट बनलाय. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात मोठ्या उत्साहाने व भव्य स्वरूपात दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. ब्युरो रिपोर्ट, MBTV. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबरला असणारा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. अशा या गुरु शिक्षकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबरला असणारा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. अशा या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. डॉक्टर राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहूनच भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरूच आहे व भविष्यातही ती सुरूच राहील. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवितो. आज शिक्षक दिनानिमित्ताने ठिकठिकाणी शिक्षकांचा गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, MBTV. वाशी पोलिसांनी 24 वर्षीय तरुणाला शार्प शूटर समजून शुक्रवारी अटक केली आहे. मात्र हा शार्प शूटर नसून लोकांना फसवणारा व्यक्ती असल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालं आहे. वाशी पोलिसांनी 24 वर्षीय तरुणाला शार्प शूटर समजून शुक्रवारी अटक केली आहे. मात्र हा शार्प शूटर नसून लोकांना फसवणारा एक ठग असल्याचं तपासानंतर निष्पन्न झालंय. आंध्र प्रदेश येथे राहणाऱ्या करी मनुरी बादशाह शेख याला शुक्रवारी 7 वाजण्याच्या आसपास वाशी सेक्टर 28 येथील SK डेव्हलपर्सच्या कार्यालयाजवळ संशयास्पदरित्या वावरताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेख हा सकाळपासूनच त्या ठिकाणी बसला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो उडवाउडीची उत्तर देऊ लागला व आपण कॉन्ट्रॅक्ट किलर असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता फसवणूक करून पैसा कमवण्यासाठी तो आला असल्याचं निष्पन्न झालं.
तसेच तो लोकांना फसवणारा ठग असून तत्पूर्वीही त्याला तुरुंगवास झाला होता। पूरे तहकीकात के बाद ये पता चला है कि ये जो शख्स है ये आंध्र प्रदेश का रहने वाला है और काफ़ी दिनों से ये बॉम्बे में रहता था। इसके पहले भी कुछ लोगों को उसने चीट किया है और ऐसी एक चीटिंग केस में वो लगभग 8 महीने तक जेल में रह चुका है। वाशी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 419 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शहरातील इतर मोठ्या गुन्ह्यात सहभाग आहे का त्याचा सध्या तपास सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे व सनी मेहरोल, MBTV। पनवेल मध्ये 27 एकर जागेवर पोलिसांची पहिली टाउनशिप उभी राहणार आहे। या टाउनशिप मध्ये जवळपास 10,000 पोलिसांना अवघ्या 12 ते 13 लाखात 750 चौरस फुटाचे घर मालकी तत्वावर दिलं जाणार आहे। पुढील आठवड्यात या प्रकल्पाच्या उभारणीवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे। पनवेल मध्ये 87 एकर जागेवर पोलिसांची पहिली टाउनशिप उभी राहणार आहे। या टाउनशिप मध्ये जवळपास 10,000 पोलिसांना अवघ्या 12 ते 13 लाखात 750 चौरस फुटाचे घर मालकी तत्वावर दिले जाणार आहे। पुढील आठवड्यात या प्रकल्पाच्या उभारणीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे। या टाउनशिप मध्ये सध्याच्या पोलीस वसाहतीप्रमाणे सुविधांचा अभाव नसून त्या ठिकाणी सुसज्ज बाग बगीचे, जलतरण तलाव, स्टेडियम तसेच पोलिसांच्या मुलांसाठी CBSE बोर्डाच्या शाळाही असणार आहेत। या टाउनशिप साठी जागा खरेदी करण्यात आली आहे। ही पोलिसांची पहिलीच टाउनशिप असून भविष्यात राज्यात इतरही ठिकाणी अशा टाउनशिप उभ्या करण्याची योजना आहे। पोलीस राज्यातील जनतेचे व मालमत्तेचे रक्षण करतात, मात्र त्यांना राहण्यासाठी साधे घरही मिळत नाही, त्यामुळे राज्यात येत्या 4 वर्षात पोलिसांसाठी 2 लाख घरे बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलाय। त्या अंतर्गतच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MBTV। MBTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mbtv या YouTube वरील लिंक वरही पाहू शकता व आम्हाला तुम्ही संपर्कही करू शकता। संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 2757-1494। आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।